लातूरमध्ये वन विभागाच्या कर्मचाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे मात्र हरणाचा जीव गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ते म्हणजे लातूरमध्ये पाण्याच्या शोधात भटकंती करत असलेल्या हरणाचं पाडच खुर्दी शेख यांच्या शेतात विहिरीत पडून मृत्यू झाला. अवघ्या काही महिन्याचं हे पाडच गुरुवारी पाण्याच्या शोधात भटकंती करत असताना विहिरीत पडल्यानंतर ते जिवंत असताना गावातील काही युवकांनी वन विभागाचे विजय कुमार नेकनाळे या अधिकाऱ्याला फोनवरून ही माहिती दिली. अधिकाऱ्यांनी वन विभागाचे कर्मचारी मात्र घटनास्थळी पाठवले, परंतु या कर्मचाऱ्यांनी याला काही होत नाही असे सांगून उद्या त्याला आपण बाहेर काढू असे सांगून परत गेले व रात्रभर तो पाडस विहिरीतच राहिला व त्याचा मृत्यू झाला. वेळीच बाहेर काढले असते तर हरणाचे पाडस जिवंत राहिले असते असं गावकऱ्यांचं म्हणणं आलं आहे. त्यामुळे आता हलगर्जीपणामुळे मात्र त्या दुर्दैवी पाडसाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती देखील समोर येत आहे.